नमस्कार बालमित्रांनो, आम्ही असे घडलो मालिकेच्या या भागात तुमच्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण अनेक मान्यवरांशी गप्पा गोष्टी केल्या, त्यांचे विचार जाणून घेतले. त्यांचे विचार तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरले असतील. आज तुमच्याशी गप्पा मारायला, तुम्हाला मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत आले आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव. नमस्कार. नमस्कार. बालचित्रवाणीतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात स्टेट बँकेत ऑफिसर म्हणून केली आणि तीही वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी. त्यानंतर रिझर्व्ह बँकेत अर्थशास्त्र विभागात रिसर्च ऑफिसर म्हणून त्यांची निवड झाली आणि रिझर्व्ह बँकेतील सर्वात तरुण ऑफिसर असा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला. 1980 साली अर्थशास्त्राचे नॅशनल स्कॉलर म्हणून ते अमेरिकेला रवाना झाले आणि तिथे इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी अर्थशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. त्याच विद्यापीठांनी त्यांना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून गौरवलं. भारतात परत आल्यावर रिझर्व्ह बँकेच्या अर्थशास्त्र विभागाच्या उपसंचालकपदी ते कार्यरत होते. 1992 रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली तर 1997 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या विश्वविख्यात संस्थेसाठी आर्थिक सल्लागार म्हणून ते काम पाहू लागले. इतक्या महत्वाच्या पदांवर कार्य करत असताना त्यांच्यासमोर अनेक आव्हानं उभी राहिली आणि त्यांनी ती समर्थपणे पेलली. आजही एक असंच आव्हान ते समर्थपणे पेलत आहेत आणि ते म्हणजे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचं. अर्थशास्त्र याचा त्यांचा अभ्यास आहे, त्याच्यात संशोधन आहे, त्यामुळे त्याच्याशी संबंधित असं अनेक विपुल लेखन त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर आमचा बाप आणि आम्ही या त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाने पुस्तक प्रकाशन जगतात अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत आणि अनेक भारतीय भाषा तसंच इंग्रजी, फ्रेंच आणि इतर विदेशी भाषातही त्याचं रूपांतर झालं आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या 7 पुस्तकांचं प्रकाशन केलं. तसंच आणखीन एक सांगण्याजोगी गोष्ट म्हणजे रीडर्स डायजेस्टच्या मुखपृष्ठावर झळकणारे ते पहिले भारतीय आहेत. त्यांच्यावर रीडर्स डायजेस्टनी खास कव्हर स्टोरी छापली होती. डॉक्टर नरेंद्र जाधव आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आले आहेत. आपण त्यांच्या लहानपणापासून सुरुवात करूया. बालपणी घरी दारिद्र्य होतं, आजूबाजूला बकाल वातावरण होतं, पण तरीही त्या प्रतिकूल परिस्थितीचा तुम्ही सकारात्मक उपयोग कसा काय करून घेतलात? सर्वप्रथम आज इथे बालचित्रवाणीवर बालमित्रांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याचा मला अतिशय मनापासून आनंद वाटतो. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे लहान असताना ज्या मुंबईला वडाळा नावाचा मध्य मुंबईमध्ये जो भाग आहे तिथल्या बकाल वस्तीमध्ये आम्ही सगळे राहत होतो. आणि तुमच्यापैकी ज्यांनी आमचा बाप वाचला असेल त्यांना माहिती आहे की माझे वडील, माझा बाप कधी शाळेमध्ये गेला नव्हता, माझी आई कधी शाळेमध्ये गेली नव्हती. आणि आम्ही ज्या एका वातावरणात वाढत होतो त्या वातावरणामध्ये अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टींना पोषक असं वातावरण तिथे होतं. कारण बकाल वस्ती होती. मात्र त्याचा मी सकारात्मक उपयोग मला झाला याचं कारण असं आहे की तिथे बळी तो कानपिळी हा जंगलचा कायदा तिथे होता आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मला मारामाऱ्या कराव्या लागल्या, मला जे काय करावं लागलं त्या सगळ्यांमुळे सर्वायव्हर म्हणून माझी जी वाढ झाली, मला असं वाटतं की त्याची सुरुवात वडाळ्याच्या त्या बकाल वस्तीतून झाली आहे. त्यामुळे त्या प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा खूप काही शिकता आलं आणि स्वतःला शिकवता आलं असं मला वाटतं. आणि हे सर्वसाधारणपणेच असं होत असतं अशी माझी भावना आहे की कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी प्रत्येक परिस्थितीमधून आपल्याला काहीतरी सकारात्मक उचलता येऊ शकतं. तिथे मला समर्थपणे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची शक्ती आणि युक्ती प्राप्त झाली, ही सकारात्मक बाब आहे असं मला वाटतं. आपण आपल्या पुस्तकात बांदेकर सर, साखरदांडे सर यांचा मोठा आत्मीयतेने उल्लेख केलाय, तर तुमच्या विकासात त्यांचा नक्की सहभाग काय होता? हे सगळे शिक्षक होते माझे. आता माधव साखरदांडे किंवा बांदेकर हे तर फार माझे आवडते शिक्षक होते. मामासाहेब सुरटकर हे माझे नातलगांपैकी होते. मला असं वाटतं की ज्या एका बकाल वातावरणामध्ये माझी वाढ झाली त्या वातावरणाचा एक अपरिहार्य परिणाम असा झाला होता, ज्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाचा परिणाम माझ्यावर असा झाला होता की
खूप वेगवेगळे न्यूनगंड माझ्या मनामध्ये निर्माण झालेले होते आणि त्यातले काही खरे होते काही खोटे होते पण ते होते ही वस्तुस्थिती आहे आणि त्यातून मला स्वतःला शोधण्याचं काम जे होतं त्या प्रक्रियेमध्ये या शिक्षकांचा आणि या अशा ज्येष्ठ मामासाहेब सुरटकरांसारखे ज्येष्ठ नातेवाईकांचा फार मोठा उपयोग झाला कारण त्यांनी माझ्यामध्ये चांगलं काय आहे हे मला समजावून दिलं आणि हे समजावून म्हणजे कुठलंही भाषण न करता दैनंदिन जीवनातल्या छोट्या मोठ्या घटनातून माझ्यामध्ये काहीतरी वेगळं कौशल्य आहे माझ्यामध्ये काहीतरी वेगळे गुण आहेत याची मला जाणीव करून दिली आणि माझ्यामध्ये जो न्यूनगंड त्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीमुळे आलेला होता तो न्यूनगंड दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि खूप मोठा हातभार लागलेला आहे त्यामुळे या सगळ्या ज्येष्ठांचा मी सदैव ऋणी राहीन की त्यांनी मला माझ्यामधला राजहंस शोधण्याची प्रेरणा दिली आणि तो शोधायला मदत केली. वडाळा ते रे रोड रिटर्न तिकीट याबाबत तुम्ही एक हकीकत तुमच्या पुस्तकात लिहिले ती आमच्या मुलांना सांगा ना. त्यावेळी आम्ही लहान होतो मी खूप लहान होतो आणि माझा बाप हा त्यावेळी बॉम्बे पोर्ट ट्रस्ट आता मुंबई पोर्ट ट्रस्ट म्हणतात त्यांच्या रेल्वेमध्ये माझा बाप काम करत असे आणि तो केबिनमॅन होता म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी होता आणि त्या केबिनवरती तो काम करायचा रेरोड स्टेशनच्या म्हणजे हार्बर लाईनवरती मुंबईला रेरोड नावाचं एक स्टेशन आहे त्या स्टेशनवरती त्यांचं काम असायचं आणि कधी कधी त्यांना दुपारचा जेवणाचा डबा घेऊन जायचं काम मला दिलेलं असायचं तर त्यावेळी खाऊला पैसे वगैरे असे लाड त्यावेळी नसायचे त्यामुळे इतर मुलं जसं करतील किंवा करत असतील तसं मी करत असे की खाऊला मला जे तिकिटाला पैसे मिळायचे त्या तिकिटाच्या पैशापैकी फक्त एकीकडचं तिकीट मी काढायचो आणि परतीचं तिकीट मी काढत नसे आणि ते पैसे खाऊच्या पैशासाठी खाऊसाठी मी वापरत असे आणि माझा बाप तिकीट मागेल म्हणून मी ते तिकीट दाखवायचो. एकदा मी असंच केलं युक्ती केली आणि फक्त जायचं तिकीट काढलं होतं. मी तिथे गेलो जेवणाचा डबा ठेवला माझ्या बापानं मला विचारलं तिकीट कुठे मग मी तिकीट काढून ते त्यांना दाखवलं ते म्हणाले तू रिटर्न तिकीट का नाही काढलं तर मी त्यांना म्हटलं की मी आता काढणारच आहे आणि मी खाली उतरलो आणि रेल्वेच्या त्या प्लॅटफॉर्मवरून आणि ते वरून पाहत असणार हे बरोबर मला माहिती होतं त्यामुळे मी त्यांच्या दृष्टिक्षेपातून बाहेर जाईपर्यंत तिकीट हाऊसच्या दिशेने उलट्या दिशेने चालत चालत जायला लागलो आणि त्यांच्या दृष्टीच्या टप्प्यातून मी बाहेर गेलो आहे असं मला कळल्याबरोबर जाणवल्यानंतर मी लगेच रेल्वेवरच्या रुळावरती उडी मारून पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर गेलो आणि तिथे उभं राहून मी परत जाण्याच्या गाडीची वाट पाहायला लागलो आणि कसं कोणास ठाऊक शेवटी तो माझाच बाप 2 मिनिटांमध्ये अचानक माझा बाप तिथे अवतरला माझ्या बाजूला आणि त्याने विचारलं तिकीट कुठे दाखव तर मी घाबरलो मग मी हसून दात दाखवले ते काही बोलले नाही ते माझ्याबरोबर आले मला परतीचं तिकीट काढून दिलं पण मग घरी आल्यानंतर त्या दिवशी जी कंबक्ती झाली म्हणजे त्याची नुसती आता आठवण जरी आली तरी माझ्या पाठीचे स्नायू आठवतात असं मी लिहिलेलं आहे. ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यासाठी सर्वसामान्यांसाठी झाला तर त्या ज्ञानाचं चीज झालं असं म्हणता येईल. या बाबतीत आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? नाही या बाबतीतला तो प्रसंग मला सांगा असा मुद्दा वाटतो की मी ज्यावेळी अमेरिकेहून परत आलो PhD डॉक्टरेटची डिग्री घेऊन 1986 साली ज्यावेळी मी परत आलो त्यावेळी माझ्या बापाने मला विचारलं की नेमकं काय संशोधन तू केलं आणि मग मी त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. अर्थशास्त्रातलं क्लिष्ट विषयातलं संशोधन सर्वसामान्य माणसाला सांगणं कठीणच असतं पण त्यावेळी मी ते सगळं सांगितल्यानंतर माझ्या बापाची जी प्रतिक्रिया होती ती प्रतिक्रिया फार विचार करायला लावणारी होती. त्यांनी मला विचारलं की तू जे हे संशोधन केलंस त्याचा रस्त्यावरच्या माणसाला उपयोग काय आणि भल्या भल्या अर्थतज्ज्ञांना ज्याचा विसर पडलेला असतो कारण कित्येक वेळा अर्थशास्त्रसुद्धा इतर अनेक विषयांसारखं खूप ॲबस्ट्रॅक्ट खूप मॅथमॅटिकल झालेलं असतं आणि त्याचा वास्तवाशी संबंध कमी झालेला असतो आणि खूप मोठे मोठे अर्थतज्ज्ञ कित्येक वेळा जे संशोधन करतात त्याचा सर्वसामान्य व्यक्तीला माणसाला लगेच किंवा नजीकच्या भविष्यकाळात उपयोग होण्याची शक्यता नसते त्याचं महत्त्व आपल्याला कमी रेखायचं नाही मात्र आपण जे करू त्याचा डायरेक्टली सरळ थेटपणे सर्वसामान्य माणसाला त्याचं जीवनमान सुधारण्यासाठी उपयोग झाला पाहिजे ही भावना माझ्या बापानं रांगड्या बापानं व्यक्त केली आणि मला ती त्यांनी सांगितल्यानंतर मला आधीपासून कल्पना होती पण त्यांनी ज्या प्रकारे ती मांडली त्यातून ते माझ्या मनावर खूप मूलगामी असा बदल करून गेलं माझ्या मानसिकतेमध्ये. पण इथे मला हे सांगायचं वाटतं की ही त्यांनी माझ्या मनावर का बिंबवली त्याचं कारण आहे त्याच्या मागची प्रेरणा जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे कारण त्यांची मानसिकता ही बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे घडलेली आहे आणि त्यांच्या मानसिकतेचा थेट परिणाम माझ्यावर झाला आणि ही जी भावना आहे की याच्यामध्ये आपला समाज
आपले आई वडील आणि आपली मातृभूमी याला पर्याय नसतो ही भावना ही भूमिका आणि मी सातत्यानं मांडत आलो. आणि आज हा संदेश आपला सगळ्या मुलांपर्यंत पोहोचला ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. अगदी तुमचा आमचा बाप नामी हे पुस्तक त्यांनी अगदी जागतिक विक्रम केले, तर लेखक होण्याची प्रक्रिया कशी घडली? की अगदी लहान असताना मी ज्यावेळी SSC त्यावेळी SSC 11वी SSC असायचं, त्यावेळी मी असताना तिथे असताना त्या स्टेजला असताना माझा बाप सेवानिवृत्त झाला. सेवानिवृत्त झाला तर आपल्या वेळेचं काय करावं त्यांना कळत नव्हतं. मग त्यांनी घरामध्ये सगळी ठाकठोक सुरू केली, त्याचा सगळ्यांना त्रास व्हायला लागला. बरं त्यांना सांगणार कोण? सगळेजण घाबरायचे, जमदग्नीचा अवतार. त्यावेळी माझ्यामध्ये आणि माझ्या बापामध्ये एक वेगळं रसायन होती, एक वेगळी केमिस्ट्री होती. तर त्याचा उपयोग करून मी त्यांना शक्कल लढवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आठवणी लिहा, त्या पुढच्या पिढीला फार मार्गदर्शक ठरतील. आपल्याला माहिती आहे पुढची पिढी काय असल्या मार्गदर्शनाची वाट पाहत नाही. पण त्यांना मी ते सांगितल्यानंतर खूप प्रयत्न करून त्यांच्या मागे लागून मी त्यांना लिहायला सांगितलं, लिहायला प्रवृत्त केलं. आणि मग ते लिहायला लागले आणि लिहिता लिहिता त्यांना अगदी जुजबी लिहिता येत होतं. त्यांना अगदी जे जुजबी लिहिता येतं त्यामध्ये त्यांनी त्यांची स्टोरी लिहिली आणि मी इतका खुश झालो की इतरांना तापदायक ठरणाऱ्या गोष्टींपासून त्यांना दुसरीकडे प्रवृत्त आपण केलं याचा मला खूप आनंद वाटला होता. आणि मी ते सगळ्या वह्या घेतल्या आणि मी परदेशी निघून गेलो होते. त्यांनी 10 वर्ष ते लिहिलं, 1969 पासून 1981 पर्यंत, म्हणजे 12 वर्ष त्यांनी ते लिहिलं. ते मी वाचायची सुद्धा तस्ती घेतली नाही. मी इतका अपरिपक्व होतं की ते वाचलं सुद्धा नाही. मी अमेरिकेला गेलो, PhD करून परत आलो. आल्यानंतर त्या वह्या शोधल्या, मिळाल्या आणि सोडून दिल्या. नंतर 1989 साली माझा बाप त्यांचं निधन झालं. त्यानंतर मात्र त्या वह्यांना खूप भावमूल्य प्राप्त झालं. मग एक दिवशी संध्याकाळी त्या वह्या मी शोधून काढल्या आणि त्या वाचल्या आणि मला त्या वाचताना मी अखंडपणे रडत होतो. आणि मला असं वाटलं की याच्यामध्ये खूप मोठा ठेवा आहे असं मला वाटलं. आणि मग मी इतरांची चर्चा करून मला असं वाटलं की यातून आपण काहीतरी एक पुस्तक यातनं करता येऊ शकेल. म्हणून वडिलांचं जे लिखाण होतं ते मध्यभागी ठेवून मग त्याच्या अनुषंगाने इतर लिखाण केलं. आणि वडिलांनी जी स्टोरी लिहिली होती ती त्यामध्ये ती फक्त 1949 पर्यंतची होती. मग माझे भाऊ, वहिन्या, माझी आई, आमचे इतर सगळे नातलग यांच्या सगळ्यांशी बोलून ती उरलेली स्टोरी मी लिहिली आणि अशा प्रकारे ते पुस्तक साकार झालं. आणि मला अतिशय आनंद वाटतो की ते इतक्या भाषांमध्ये आणि जगामध्ये इतक्या ठिकाणी गेलेलं आहे. आणि तुमचा तो ठेवा जो तुम्ही म्हणला तो समर्थपणे तुम्ही त्या पुस्तकातून सगळ्या लोकांपुढे मांडला. अगदी उत्कृष्टतेचा ध्यास, सर्च फॉर एक्सलन्स हे तुमचं जगण्याचं तत्वज्ञान आहे. बरोबर. तर कसं पाहता तुम्ही त्याकडे? इथे मला एक प्रसंग सांगावासा वाटतो आणि तो मला माझ्या बापाच्या रांगड्या शैलीमध्येच सांगावासा वाटतो, जो मी अनेक ठिकाणी सांगितलेला आहे पण त्याची गोडी कायम आहे. आणि तो प्रसंग खूप परिणामकारक माझ्यावरती ठरलेला आहे आणि इतरांसाठी. मी लहान असताना ज्यावेळी शाळेमध्ये माझा पहिला नंबर यायला लागला, मी सांगितलं की मी भिजलेल्या उंदरासारख्या शाळेमध्ये बसत असे आणि काही बोलत नसे आणि खूप दडपण माझ्यावरती होते, वेगवेगळे कॉम्प्लेक्सेस होते. तर पहिला नंबर माझ्याकडे माझा ज्यावेळी यायला लागला त्यावेळी आमच्या घरी येणारे जे लोक असायचे त्यांचा एक प्रश्न ठरलेला असायचा, तू मोठेपणी कोण होणार असं आमच्या नाशिकच्या बोलीमध्ये ते विचारायचं. आणि मग त्या वयातली मुलं जसं गुळमुळीत उत्तर देतात तसं गुळमुळीत उत्तर मी देत असे. एकदा मला माझ्या मोठ्या भावाने विचारलं, काय रे तू कोण होणार आहे? तर मला असं वाटलं की आपला भाऊ विचारतोय तर आपण त्याला आता खरं सांगितलं पाहिजे. का कोणास टाकू? मी त्याला म्हणालो की मी मोठा झाल्यानंतर लेखक होणार आहे. मी लेखक होणार आहे असं बोलल्याबरोबर त्याचा चेहरा खेळू झाला. अरे 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 याला उपाशी मरायला लागणार असा तो काहीतरी म्हणाला. ते माझ्या बापांना ऐकल्यानंतर माझ्या बापाने मला बोलवलं आणि त्याने विचारलं काय रे तू कोण होणार? मी परत गांगरलो होतो. त्यावेळी माझा बाप मला जे बोलला त्यामध्ये तुमचं उत्तर दडलेलं आहे. आणि ते मला आपल्या बालमित्रांना मुद्दाम सांगा असं वाटतं. माझा बाप मला म्हणाला, हे पाय ये लोक तुला लय सांगतील, तू डॉक्टर वय, तू इंजिनियर वय, तू बालिस्टर वय, पण तू काय एकवान असं ऐकू नको. आणि मी बी तुला सांगणार नाही का तू अमुकच वय का धमुकच वय, पण मो म्हणणं एक दे बरं का, तू जे काय करशील ना त्याच्यामध्ये तापला जायला पाहिजे. तुला चोर व्हायचं ना मग कोई बात नाही, पण मग असा चोर झाला पाहिजे की समजी दुनिया बोलली पाहिजे इसको बोलताय चोर. इथे मुद्दा असा आहे की तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता आणि तुम्ही जे करता त्यामध्ये किती उंची गाठता ते आणि अंतिमत तेच महत्वाचं असतं. आत्ता बोलता बोलता तुम्ही उल्लेख केलात की वर्गात तुम्ही भिजलेल्या उंदराप्रमाणे असायचा, पण आता तोच नरेंद्र उमदा वाघ झालाय हे आम्ही सगळेच जण अनुभवतोय. तर व्यक्तिमत्वात एवढा फरक कसा काय पडला? मला असं वाटतं की आपलं सगळंच आयुष्य म्हणजे एक आत्मशोधाची प्रेरणा असते. आता तुम्ही पहा, मी अगदी लहान असताना ज्या बकाल वस्तीत वाढत होतो त्यावेळी माझी पहिली अँबिशन काय होती माहिती आहे का तुम्हाला? माझी पहिली अँबिशन दादा होण्याची होती. कारण तिथे सारख्या मारामाऱ्या चालायच्या आणि मी चांगली मारामारी करत असे. तुम्हाला मग अशी म्हटलं होते की त्या परिस्थितीमध्ये जे काय योग्य आहे ते करत असे.
तर त्यावेळी असं वाटायचं की आपण दादा भाव. पण नंतर असं वाटायला लागलं की ज्याला हिंदी पिक्चरच्या भाषेमध्ये इज्जतचे रहना म्हणतात, इज्जतचे रहना, तर मला असं वाटलं की आपण हे काय मारामारी वगैरे काय खरं नाही, आपण इज्जतचे रहना. त्यावेळी माझी अँबिशन काय असेल, त्यावेळी मला असं वाटलं होतं की आपण पिऊन व्हावं. तुम्ही पहा की असुरक्षितता ज्या वातावरणाचा इतका पगडा होता की असुरक्षिततेची भावना इतकी प्रबळ होती की आपल्याला कमी पगाराची नोकरी मिळाली तरी चालेल, पण ती परमनंट असली पाहिजे, म्हणून मला पिऊनची नोकरी हवी होती. त्यानंतरच्या काळामध्ये असं वाटायला लागलं की आपण शिक्षक व्हावं, कारण शाळेच्या अभ्यासामध्ये खूप रस यायला लागला आणि मला जाणवलं की मी मूळचा शिक्षक आहे, हाडाचा शिक्षक आहे, हे मला जाणवायला लागलं. मग त्यावेळी असं वाटायला लागलं की आपण शिक्षक व्हायला पाहिजे. नंतर स्वतःला असंच उलगडत गेलं, मग असं वाटायला लागलं की काय खरं नाही, आपण प्राध्यापक झालं पाहिजे. असं आपण स्वतःला शोधत जातो आणि शोधत जाता जाता सापडत जातो आणि ते सापडत मी गेलेलो आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्या वातावरणाकडे सकारात्मक बुद्धीनं पाहणं, मानसिकतेतून पाहणं, हे योग्य त्या मानसिकतेतून पाहणं हे फार महत्त्वाचं आहे. तर या बाबतीमध्ये विशेषतः आपल्या बालमित्रांना मी आता सगळीकडे जातो तर बऱ्याच ठिकाणी मला विचारतात की तुमच्या यशाचं रहस्य काय, किंवा त्याचा काही फॉर्म्युला असतो का. तर त्याचा काही फॉर्म्युला वगैरे नसतो, पण माझे स्वतःचे म्हणून काही ठोकताळे आहेत, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये डूज अँड डोंट्स म्हणतात, म्हणजे काही गोष्टी ज्या आवर्जून कराव्यात, काही गोष्टी ज्या कटाक्षाने टाळाव्यात, असे डूज अँड डोंट्स 7-8 आहेत. ते सांगू का तुम्हाला, ते बालमित्रांना मला वाटतं ते उपयुक्त ठरतील. पहिला मुद्दा जो आहे तो 7 किंवा 8 कलमी कार्यक्रम आहे असं तुम्ही समजातो, हा माझ्या पुरता यशस्वी कार्यक्रम आहे, तो इतरांनी ज्यांना योग्य वाटेल त्यांनी स्वीकारा. पहिला त्यातला मुद्दा जो आहे तो म्हणजे तुमचं ध्येय हे मोठं असलं पाहिजे, एक निश्चित ध्येय असलं पाहिजे आणि ते ध्येय मोठं असलं पाहिजे. केवळ गाजराची पुंगी वाजली तर वाजली, मोडून खाल्ली, किंवा असं मर्यादित ध्येय ठेवायचं नाही. इट इज लो एम नॉट फेल्युअर दॅट इज क्राईम. म्हणजे तुमचं ध्येय हे मुळात उच्च असलं पाहिजे, मोठं असलं पाहिजे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे, जे ध्येय तुम्ही निवडलं असेल त्याच्या माग त्यास ते गाठण्यासाठी, ते तुमचं इप्सित साधण्यासाठी तुमच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती अत्यंत आवश्यक आहे की एखाद्या गोष्टीच्या मागे झपाटल्यासारखं लागणं, याच्या इतकी दुसरी शहाणपणाची गोष्ट मला माहीत नाही. वेड्यासारखं एखाद्या गोष्टीच्या मागे लागणं, तुम्हाला जे हवं आहे त्याच्या वेड्यासारखं त्याच्या मागे लागणं, हे फार शहाणपणाची गोष्ट आहे. याच्या इतकी दुसरी शहाणपणाची गोष्ट मला माहीत नाही. त्यात ते झपाटले पण पाहिजे, ते झपाटले पण दुर्दम्य इच्छाशक्तीतून येतं. तिसरा मुद्दा जो आहे तो अखंड परिश्रमाचा आहे. कठोर परिश्रमांना पर्याय कधीही नाही, कधीही नव्हता, नाही आणि यानंतर तर मुळीच असणार नाही. त्यामुळे कठोर परिश्रम केले पाहिजेत. तिथे मी यांचं, ज्यांनी इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला त्या यांचं उदाहरण नेहमी देतो, थॉमस अल्वा एडिसन. त्यांचं एक वाक्य असं आहे की इवन फॉर अ जीनियस इट इज 1% इन्स्पिरेशन अँड 99% परस्पिरेशन. म्हणजे अत्यंत प्रतिभाशाली व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रतिभेचा भाग जो आहे तो 1% असतो आणि उरलेला 99% भाग हा त्याने गाळलेल्या घामाचा असतो. त्यामुळे कठोर परिश्रमाला पर्याय नाही, हा तिसरा मुद्दा आहे. चौथा मुद्दा जो आहे तो टाइम मॅनेजमेंटचा आहे. तुम्ही जगातला एक यशस्वी माणूस मला दाखवून द्या, त्यांच्या प्रत्येकाची शैली वेगळी असते, पण त्या सगळ्यांच्या मध्ये कॉमन एक गोष्ट जी असेल ती म्हणजे त्यांना उत्तम वेळेचं नियोजन करता येतं आणि ते त्यांनी लहानपणापासून अंगी मांडून घेतलं असतं. आणि हे मुद्दा मला बालमित्रांना सांगायचं की आपण वेळेचं नियोजन करतो म्हणजे काय, की शाळेमध्ये आपल्याला एवढे पिरियड असतात, हे टाइम टेबल आपण, तर शाळेचं टाइम टेबल ठरलेलं असतं. ते टाइम टेबल शाळेपुरतंच मर्यादित राहिलं पाहिजे का, नाही. आपलं पूर्ण दिवसाची आपण आखणी केली पाहिजे की हा वेळ शाळेसाठी आहे, हा वेळ गृहपाठासाठी आहे, हा वेळ घरी काम करण्यासाठी, हा वेळ मित्रांसाठी आहे, हा वेळ खेळण्यासाठी आहे, हा वेळ झोपण्यासाठी आहे, हा वेळ चित्रपट पाहण्यासाठी आहे. तुम्ही ठरवून घ्या. इतर कोणीतरी करतंय म्हणून आपण करायचं आणि त्यांच्याबरोबर फरफडत जायचं याला अर्थ नाही. आपल्या वेळेचं नियोजन आपण केलं पाहिजे आणि ती शिकवण ती आपल्याला सुरुवात शालेय वयामध्येच त्यास ही उत्तम सवय आपल्याला लागली पाहिजे वेळेचं नियोजन करण्याची. पाचवा मुद्दा. सहावा मुद्दा जो आहे तो आहे आपल्या घरातल्या ज्येष्ठांच्या बरोबर आपलं नातं काय. ते हे मुद्दा मी आपल्या मुलांना सांगू इच्छितो, बालमित्रांना, मुला मुलींना सांगू इच्छितो की कुटुंब ही आपली फार मोठी शक्ती आहे. जगात आता सगळीकडे जाऊन भेदलेली, फुटलेली, मोडकळी लागलेली कुटुंब संस्था पाहिल्यानंतर त्याचं महत्त्व मला आता पूर्णपणे कळलेलं आहे. आपल्याला ते किती वेळा कळत नाही. आपण आईवडिलांशी बोलताना किंवा ज्येष्ठांशी बोलताना आपल्याला किती वेळा राग येतो. आपण नेहमी म्हणतो की ते कटकट करत असतात, हे कर ते करू नको, असं सारखं मागे लागतात. आपण किती वेळा रागावतो. नेवर फरगेट दॅट दे आर पार्ट ऑफ युअर टीम, दे आर ऑन युअर साईड. हे कुटुंब संस्था ही आपलं किती मोठं बलस्थान आहे याचा आपल्याला विसर पडता कामा नये. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं वाक्य आहे की घरातलं ज्येष्ठांचं स्थान काय असतं, तर ते सिलिंगसारखं असतं. ते ज्यावेळी असतं त्यावेळी त्याचं अस्तित्व आपण गृहीत धरलेलं असतं. ते ज्यावेळी दूर होतं त्यावेळी आपल्याला कळतं की आपण रस्त्यावर किती मोकळे पडले उघडे पडलेलो आहोत.
हा सहावा मुद्दा आहे. सातवा आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो सामाजिक बांधिलकीचा मुद्दा आहे. सामाजिक बांधिलकी हा खूप गुळगुळीत झालेला विषय आहे पण अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण गेल्या काही वर्षामध्ये मी पाहतो की आपण फार इंडिव्हिज्युअलिस्टिक झालेलो आहोत आणि आपल्याला आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आहोत याचा आपल्याला विसर पडल्यासारखा झाल्यासारखं वाटतंय. मी कित्येक वेळा आय टीमध्ये किंवा इतर क्षेत्रामधल्या खूप हुशार मुलामुलींना भेटतो आणि मला खूप आनंद वाटतो की त्यांना अगदी लेटेस्ट माहिती असते की गेल्या आठवड्यात त्यांच्या जर्नलमध्ये काय आलेलं आहे हे सगळं त्यांना पूर्णपणे ठाऊक असतं. मात्र त्यांच्यापैकी अनेकांना आपल्या पायाखाली काय जळतंय ते माहीत नसतं. त्यांच्या कुटुंबामध्ये काय चाललेलं आहे हे त्यांना माहीत नसतं. ज्या नेबरहूडमध्ये राहतात ज्या समाजामध्ये राहतात त्यांच्या समस्या काय याचं आकलन त्यांना झालेलं नसतं. अशा लोकांसाठी मी एक नवीन फ्रेज काढलेली आहे, नवीन शब्द काढलेला आहे. मी त्यांना उच्च बुद्ध्यांक असलेले निर्बुद्ध लोक असं म्हणतो. हाय आय क्यू मोरॉन्स. दे आर नथिंग शॉर्ट ऑफ मोरॉन्स. दे हॅव व्हेरी हाय आय क्यू बट दे आर हाय आय क्यू मोरॉन्स. मला असं वाटतं आणि माझ्या सगळ्या बालमित्रांना मला मुद्दाम सांगा असं वाटतं की आपण सगळेजण समाजाचं देणं लागत असतो. आपण आपल्या करिअरच्या, आपल्या व्यवसायाच्या, आपल्या कुटुंबाच्या भलाईसाठी, आपल्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहत असतानाच आपल्याला सामाजिक भान हे राखूनच आपल्याला केलं पाहिजे. जे काय करायचं ते केलं पाहिजे. तुम्ही काहीही करा मात्र सामाजिक भान विसरू नका आणि ज्या समाजातून आपण आलेलो त्या समाजाला त्यांच्याप्रती आपली काही जबाबदारी आहे याची जाणीव ही कधीही जाता कामा नये. आणि ही जी जाणीव आहे ती जाणीव आपल्याला आपल्या शिक्षण व्यवस्थेमधून, आपल्या घरात जे संस्कार होतात. संस्कार म्हणजे काय? संस्कार हे केवळ कुटुंबातल्या वागणुकीचे संस्कार नसतात, हे सामाजिक संस्कार आपल्याला व्हायला पाहिजेत की आपण ज्या समाजामध्ये आहोत त्या समाजाचं देणं लागतो आहोत आणि आपापल्या परीने आपण समाजाला, समाजाकडून आपण खूप घेत असतो. आपण ते मान्य सुद्धा करत नाही पण तुम्ही विचार केला तुमच्या लक्षात येईल आपण समाजाकडून किती घेत असतो. त्यामुळे इतरांकडनं कुठलीही अपेक्षा करण्याच्या आधी आपण समाजाला काय देतो आहोत याचा विसर पडता कामा नये. याचा विचार सातत्यानं तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करिअर केलं तरी हा विचार, याचा विसर पडू देता कामा नये असं मला वाटतं. हा माझा सातवा मुद्दा आहे. मला असं वाटतं की हे सगळे डूज अँड डोंट्स हे जर सगळे तुम्ही समजावून घेतलेत आणि माझ्या बालमित्रांनी त्याच्यावर विचार केला आणि त्यांनी स्वतःच्या पद्धतीप्रमाणे त्याच्या याला वेगवेगळे यात बदल करता येतील पण ही फ्रेमवर्क घेऊन, ही यंत्रणा घेऊन जर त्यांनी जर विचार केला आणि आपल्या आयुष्याला वळण देण्याचा प्रयत्न केला तर मला यश मिळालं त्यापेक्षा खूप जास्त यश माझ्या अनेक बालमित्रांना मिळू शकेल याचा मला निश्चित विश्वास वाटतो. आता मी तेच म्हणणार होते की विद्यार्थ्यांपुढे खूप मोठी आव्हानं आहेत. म्हणजे जागतिकीकरणामुळे सुद्धा एक शिक्षण पद्धतीतला बदल हे त्यांच्यापुढे एक मोठं आव्हान आहे. तर तुम्ही सांगितलेला आता हा फॉर्म्युला जर त्यांनी वापरला तर तो त्यांना निश्चितच उपयोगी पडेल. नक्कीच सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना इतकं छान मार्गदर्शन केलं, वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आपल्या वडिलांचं बोट धरून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एका लहानशा पाऊल वाटेवरनं जात असतानाच स्वतःत कठोर परिश्रम करून स्वबळावर त्यांनी यशस्वीतेचा राजमार्ग स्वतःसाठी निर्माण केला. त्यांचं हे कर्तृत्व तुम्हा आम्हा सगळ्यांनाच मार्गदर्शक आहे. अत्यंत दुर्दम्य अशी इच्छाशक्ती, मिळालेल्या संधीचा योग्य वापर करणं, वेळेचं व्यवस्थापन हा त्यांनी दिलेला संदेश आपण कठोर परिश्रमांची साथ देऊन आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जरूर वापरूया.